बाबा तुम्ही खोटं बोललात माझ्याशी. काय अगं, पाहुण्यांची सोय हॉटेलमध्ये केली आहे, पार्टनर आहे तिथं फक्त शिवा. पण त्या गुंड माणसाची आपल्याला मदत नको आहे, मी सांगितलं होतं ना तुम्हाला. अगं काय आहे, त्या चंद्रकांताबाईंकडे गेलो होतो ना, तर तिथेही तो होता. त्या म्हणजे तुम्ही त्यांना पण. आता चंद्रकांताबाईंना मी का निमंत्रण दिलं हे विचारू नकोस. बाबा पण अशा लोकांची मदत नको आहे ना आपल्याला, किती तो धिंगाणा. आणि हे सगळं गौरवच्या घरच्यांसमोर चालू होत. मग काय झालं, खुश होती ती मंडळी? खुश वगैरे काही नाही, तर या झालेल्या प्रकाराला हसत असतील ती. हसत होती का? आम्ही खेडवळ वगैरे वाटलो का काय त्यांना? हे बघ सिद्धे, आमच्याच्यानं जेवढं शक्य आहे ना तेवढं करतोय आम्ही. उगाच जास्त टट टट लावायचे नाही, घरामध्ये पाहुणे आहेत. काहीतरी आपलं. आणि काय ग, ते शिवा नव त्याचं ना, हा तो शिवा का काय, तो हॉटेलमध्ये पार्टनर आहे म्हणून सांगायला लागलेत ना बाबा. मग तुझ्याशी काय लग्न लावून द्यायला लागलो का काय आम्ही? आणि काय हो, तुम्ही तरी तिच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत बसलात. रागवायचं तिला चांगलं तर. मला घरामध्ये शांती पाहिजे, मंगल कार्य आहे, आवाज नाही करायचा. तुम्ही काय तिला. तू जरा शांत बस, चिडचिड करू नकोस. सिद्धी तूही शांत राह. अगं तत्वांशी काही वेळेला तडजोड करावी लागते थोडी. मला माझी मुलगी हसरी हवी. मालिनी, मी जरा मंदिरात ट्रस्टींच्या मीटिंगला जाऊन येतो. घरात लग्न कार्य काढलंय, तुम्ही कुठे मीटिंग करत फिरताय? अगं महत्वाची मीटिंग आहे, जावं लागेल. आलोच मी. जा. हा गौरव बोल. शिवाजी बिलाड पाठवल्यात कुठे ठेवा कुठे, पण मला काय विचारताय? हा बोल रे. तू माझ्यावर का ओरडतेस? हे बघ, दोन दिवसाने का होईना पण होणारा नवराय बर का मी तुझा. सॉरी यार, म्हणजे घरी कधी कोण काय विचारते काहीच कळत नाही. चालायचंच.